नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या फर्स्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, जाणून घेऊया निफ्टी आणि बँक निफ्टी उद्या जी एक्सपायरी आहे, आपली मंथली एक्सपायरी येते, याच्यामध्ये कसे काम करतील, कसे बिहेव करतील आणि आपल्याला ट्रेड कुठे शोधायचे हे आपण आज पाहण्याचा प्रयत्न करूया. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या अपडेटला. कारण मागील जवळपास 20 ते 22 दिवसापासून निफ्टी आणि बँक निफ्टी अगदी रुसून बसलेत. वरतीही जात नाहीयेत आणि खालीही जात नाहीयेत. पाहूया एक्सपायरीला काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये. पहिल्याच गोष्ट मी सांगेल की इथे निफ्टी पुन्हा एकदा 18,118 ला क्लोजिंग आहे. काल लेवल्स दिल्या होत्या त्याच्यामध्ये 18,200 हा स्ट्रॉंग रेझिस्टन्स दिला होता. सेम त्याच्यावरती तो जात नाहीये आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर पूर्णपणे एक रेंजमध्येच मार्केट खेळतंय. जोपर्यंत ह्या रेंजमधून तो बाहेर जाणार नाही, मोठा ट्रेड सापडणार नाहीये आणि आजच्या कंडिशननुसार असं दिसतंय की त्याला तो खालच्या दिशेने येईल. मग इनकेस जर उद्या इंट्राडेमध्ये मला ट्रेड करायचा आहे तर ट्रेड कुठे शोधेल हे मी तुम्हाला इथे दाखवायचा प्रयत्न करेल. तर पहिली गोष्ट, हा निफ्टीचा चार्ट आहे छोट्या टाइम फ्रेमचा. एक गोष्ट जर तुम्ही इथे पॉइंट आउट केली असेल तर मागील कित्येक दिवसापासून तो वरच्या साईडला ओपनिंग देतोय आणि खाली येतोय. म्हणजे काय तर मार्केट सस्टेन होत नाहीये अपसाईडला. ही एक थोडी निगेटिव्ह गोष्ट आहे. जर तुम्ही लॉंग तेजीचा विचार करताय तर मला नाही वाटत 18,200 वर स्ट्रॉंग क्लोजिंग देते तोपर्यंत मोठी तेजी करावी. कारण हे असं दिसतंय की बियर्स ऍक्टिव्ह होत आहेत टॉप लेवलला. ओके, आता मला असं वाटतंय की याच्यामध्ये उद्याच्यासाठी उद्या ट्रेड कसा बनेल, तर इनकेस जर तो 18,100 ही महत्वाची लेवल असेल, 18,150 क्रॉस करतोय सकाळी, तर 18,200 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. ओके, हार्डली 50-60 पॉईंट राहतील क्विक. इनकेस जर सकाळी तो 18,100 ची लेवल ब्रेक करतोय तर त्याच्या खाली त्याला त्यानंतर जवळपास टप्प्याटप्प्याने 18,080 आणि 18,000 खाली येऊ शकतो. त्या महत्वाचे लेवल्स असेल, तुम्हाला इथे ऑब्झर्व करायचे. महत्वाची लेवल असेल 18,080, हा तुमच्यासाठी स्ट्रॉंग स्टॉप लॉस असेल जर तुम्ही बाईंग साईडचा विचार करताय. तर इनकेस जर तुम्ही सेलिंग साईडचा विचार करताय तर 18,150 हा तुमच्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. पुढची एंट्री स्पॉट 18,080 खाली गेला तरच घ्या, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये फास्ट मुवमेंट मिळतील. नाहीतर विनाकारण ह्या रेंजमध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकता. हे झालं निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं पाहिलं आपण. आता थोडं बँक निफ्टीकडे जाऊया आणि बँक निफ्टी काय दिसतो हे आपण इथे चेक करायचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, चला आपण येऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीची डेली कॅन्डल मी इथे लावलेली आहे आणि आणखी एक पुन्हा तीच गोष्ट झाली आहे. काल मी बोललो होतोच की डोजी बनवलाय, तो दिसत नाहीये वरच्या लेवलला जाईल, त्याच्यात दम वाटत नव्हता. आजच्या कंडिशननुसार मला असं वाटतं की याच्यामध्ये तो पुन्हा खालच्या दिशेने येण्याची तयारी करतोय की जी त्याची एक रेंज आहे त्या रेंजमध्ये तो पुन्हा एंट्री मारू शकतो. जो त्याचा रेझिस्टन्स होता 42,600 याच्या आसपास येऊनच तो आज क्लोज झालेला आहे. तर चला थोडं छोट्या टाइम फ्रेमला जाऊया आणि पाहूया की कशा प्रकारे तो इथे बिहेव करतोय. एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली तर मी एक मागच्या वीकमध्ये बॉक्स ड्रॉ करून दाखवला होता, तो बॉक्स मी आज पुन्हा इथे ड्रॉ करून दाखवतो. याच्यावरून मला काय सांगायचं हे तुम्हाला समजेल. ओके, जर तुम्ही ते ऑब्झर्व केलं तर ह्या बॉक्सच्या बाहेर बरेच दिवस मार्केट जात नव्हतं. आज गेलंय, काल गेलं होतं, काल त्याच्यावर गॅपअप झाला होता, आज बरोबर इथे सपोर्ट घेतलाय आणि वरच्या दिशेने गेलेला आहे. तर इनकेस उद्याची लेवल सांगतो, उद्या जर तुम्ही इंट्राडे करताय, जर मार्केट ह्या कंडिशनला 42,500 वरती दिसतंय तर तो तिथपासून 42,800 आणि 43,000 जाण्याचा प्रयत्न करेल. 500 पॉईंट अप रॅली देऊ शकतो जर 42,500 क्रॉस केला तर. इनकेस जर तो 42,400 आजची क्लोजिंग आहे, याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची जी लेवल असणार याच्यामध्ये की इथे बघा, ही जी 42,600 ची सपोर्ट लेवल आहे, ही जर त्याने ब्रेक केली तर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतं. ओके, तर थोडं ह्या लेवल्सवर तुम्हाला लक्ष द्यायचंय. मला असं वाटतं की ह्या लेवल्स तुम्हाला थोड्या इन्फॉर्मेटिव्ह असतील. इथे तुम्हाला थोडं काम करावं लागेल, थोडं झूम करतो आणखीन म्हणजे तुम्हाला थोडं लक्ष देता येईल याच्यामध्ये. मला असं वाटतं की आत्ताचं जे 42,436 क्लोजिंग आहे तर त्याच्या खालीच तुम्हाला, म्हणजे नॉर्मली ह्या ज्या लेवल्स आहेत 42,600 खालीच तुम्ही पुट साईडचा विचार करू शकता. ओके, तर मित्रांनो हे झालं बँक निफ्टीचं आणि निफ्टीचं. थोडं सेफ झोन मध्ये जावा. डेटा जो पाहिला होता मी मगाशी त्याच्यानुसार तर थोडं माइल्ड बेरिश मार्केट दिसतंय. उद्या डेटा आता बेरिश बनतोय, उद्या कदाचित आणखीन बेरिश प्रेशर येऊ शकतं. परंतु प्रॉबेबिलिटी मला ही रेंज बाउंडच वाटते. खूप मोठे डाऊनफॉल किंवा अपसाईड उद्या भेटेल असं वाटत नाही.
बजेट नंतर मार्केटमध्ये रॅली पाहायला मिळू शकते. आपण अनालिसिस करतोय तिथे आपण करूया. याच्यानंतर थोडे काही स्टॉक्सची चर्चा करूया. काल जे स्टॉक्स दिले होते आय थिंक त्याच्यामधला जेके टायरमध्ये जोरदार रॅली मिळाली. तीन ऍक्टिव्हच नाहीत झाले, सोडून द्या. ऍक्टिव्ह नाहीत म्हणजे एंट्री करायची नाहीये. पहिला स्टॉक्स आजचा जो आहे तो आहे सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड, ही कंपनी आहे. याच्यामध्ये आम्हाला स्ट्रॉंग बुलिश ब्रेकआउट दिसतोय. 627 क्लोजिंग आहे, थोडा खालच्या दिशेने येऊ शकतो ओपनिंगला, परंतु 630 ची लेवल जर क्रॉस केली तर 645-50 पर्यंत पुन्हा एक जोरदार अपसाईड दाखवू शकतो. लक्षात ठेवा, सुरुवातीला जर गॅप अप झाला तर सोडून द्यायचा आहे. ओके, याच्यानंतर दुसरा बाईंग साईडचा एक स्टॉक्स तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो. याच्यामध्ये मला दिसतोय नाव याच्यामध्ये टाटा मोटर्स. आज आय थिंक ऑटो सेक्टर खूप जोरदार रॅली दिली, बऱ्यापैकी ऑटोचे स्टॉक्स चाललेले आहेत. याच्यामधला टाटा मोटर्स पण त्याच्या रेंजमधून थोडा बाहेर येताना दिसतोय. खूप दिवस झालं रेंगाळला होता. 422 क्लोजिंग आहे. 425 वरती जर दिसतोय तर 440 प्लॅन करायला हरकत नाहीये. मला वाटतं नॉर्मली 3-4% घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता. याच्या इनकेस जर मार्केट जोरदार पडतंय उद्या किंवा निगेटिव्ह राहतंय तर दोन निगेटिव्ह साईडचे स्टॉक सांगतो. याच्यामधला पहिला असेल KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड. KNR कन्स्ट्रक्शन्स लिमिटेड ही कंपनी आहे. याच्यामध्येही त्याने जोरदार आम्हाला डाऊन दाखवलेला आहे. 256 रुपयाचं आजचं क्लोजिंग आहे. मी तुम्हाला सांगेल की 253 खाली तुम्हाला सेल साइड ओपन होईल. 250 आणि 240 टप्प्याटप्प्याने घेऊन जाईल तो. ओके, तर याच्यावर लक्ष ठेवा. KNR कन्स्ट्रक्शन्स वर 4 नंबरची स्क्रिप्ट आहे. याच्यामध्ये PD लाईट इंडस्ट्रीज लिमिटेड, PD लाईट आहे. PD लाईट ही ऑलरेडी खूप सारा पडतोय, त्यात पुन्हा सेलिंग दाखवलेलं आहे. याच्यामध्ये 2383 आजचं क्लोजिंग आहे. 2380 किंवा 2378 याच्या खाली आपल्याला डाऊनसाइड उद्याची पुन्हा तो ओपन करेल, दाखवेल की मी पडेल. इथून पुढे तुम्ही नॉर्मली 2380 पासून 2360 पर्यंत प्लॅन करू शकता. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे होते दोन बाईंग आणि सेलिंग साईडला. तुमचंही स्वतःचं अनालिसिस करायचं का नाही, कुठली टिप्स नाहीये. आणि महत्वाची गोष्ट, निफ्टी आणि बँक निफ्टीवर उद्या लक्ष ठेवा. एक्सपायरी आहे 0 to Hero. एखादा जर भेटला तर आपला टेलिग्राम आहे शंभूराज खमकर्स ट्रेडिंग अकॅडमी, या नावाने ते मी टाकायला विसरणार नाहीये. यासाठी तुम्ही त्याला जॉईन करा. महत्वाची गोष्ट, 28 आणि 29 तारखेला जी पुण्यातली बॅच होती ती फुल झालेली आहे. जे इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी 4-5 तारखेला पुन्हा पुण्यामध्ये प्रयत्न चालू आहे आमचा, आणि 11 आणि 12 मुंबईमध्ये. तर तुमची माहिती जर इच्छुक आहात तुम्ही तर आमच्या टीमशी संपर्क साधा. 88-282-90-90 हा नंबर नोट डाऊन करा आणि तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.